ज्यांचा आज अभीष्ट चिंतन सोहळा आहे आणि ज्यांच्या शुभहस्ते हा सोहळा होतो आहे ते आमचं दैवत, देशाचे नेते, जाणते राजे, आदरणीय साहेब, ज्यांच्या अभीष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आपण इथं सर्वजण उपस्थित राहिलात, ज्यांच्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, आधारवड, आदरणीय दादा, केंद्रीय मंत्री आदरणीय रावसाहेबजी दानवे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, या जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी, माजी राज्यपाल आणि विद्यमान खासदार आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांची नावं घेता येतील, पण माझ्यानंतर आणखीन 6 भाषणं होणार असल्यामुळंच भैय्यासाहेबांना मी म्हणलं की आज मला नाही बोललं तरी चालतं आहे, तुम्ही तिघं दादांचे मुलं एकत्रित येऊन अभीष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी करताय, जेवढा आनंद तुम्हाला आहे तर चौथा मी म्हणून सुद्धा या ठिकाणी तसाच आनंद व्यक्त करण्यासाठी इथं आलेलो आहे. मी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर विद्यमान आमदार, माजी आमदार सर्वांची क्षमा मागून आजच्या या अभीष्ट चिंतन सोहळ्याला उपस्थित, संबंध बीड जिल्ह्यातून माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी मोठ्या संख्येनं असलेल्या माझ्या तरुण भावानो आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो, आजचा सोहळा पाहिला तर फक्त माणसाने वय आणि तारुण्य एवढंच बघावं का वय आणि तारुण्याची व्याख्या बदलावी असा आजचा हा दिवस आहे. कारण एका वयानं जरी 85 असले तरी मनानं, बुद्धीनं आणि शरीराने आणखीन तरुण असणाऱ्या दादांचा सत्कार करायला, वयाने जरी 83 वर्षाचे असले पण मनाने आणि शरीराने आणि बुद्धीने सर्वात तरुण असणारे या देशातले आदरणीय साहेबांच्या शुभहस्ते हा सत्कार व्हावा याच्यासारखा दुर्मिळ योगा योग पुढे आमच्या नशिबी पाहायला मिळेल असं वाटत नाही. खरं तर आपल्या सगळ्याला माहिती आहे की माझं आणि दादांच्या या कुटुंबाचं काय नातं आहे. हे सगळं पाहत असताना दादांनी, आदरणीय भैय्यासाहेबांनी साहेबांची निष्ठा, साहेबांचे प्रेम, साहेबांवर असणारं विलक्षण प्रेम त्यांनी कधीच विसरलं नाही. भलेही मधल्या काळात मी भाजपमध्ये असताना भैय्यासाहेबाला चकली देऊन भाजपमध्ये आणलं होतं, आमदारही केलं होतं, पण जशी मी त्यांना चकली देऊन भाजपमध्ये आणलं होतं तसं त्यांनी मला चकली देऊन राष्ट्रवादीत आणलं. त्यावेळेस तेही आमदार झाले, मीही झालो. हे संबंध म्हणजे राजकारणाच्या पलीकडचे संबंध आहेत. मी अनेक मान्यवरांची भाषणं ऐकली, तशी ती वाचली होती, आपण सगळ्यांनी ती ऐकली. मला कुणाच्या भाषणावरती काही बोलायचं नाही. आज दादांचं अभीष्ट चिंतन करायला सर्व मान्यवर मंडळी आलेली आहे, म्हणजे सत्तेत असलेले दानवे साहेब सुद्धा आलेले आहेत आणि विरोधी पक्षात असलेले दानवे साहेब सुद्धा आलेले आहेत, म्हणजे हे दोघेही वनवे आहेत, आणि भुमरे साहेब सुद्धा आलेले आहेत. त्या दोघांना जावं लागलं. आता स्वाभाविक आहे की रोजगार हमीचं मंत्रीपद त्यांच्याकडे असल्यामुळं जास्त वेळ कुठेही एका ठिकाणी बसता येतं शक्य नाही, पण ते सुद्धा या ठिकाणी अभीष्ट चिंतन करायला आले. आणि सर्वांचं भाषण ऐकल्यावर माझ्या लक्षात आलं की कदाचित प्रत्येकाच्या कार्यालयातून दादांच्या बाबतीमध्ये एक वाक्य सुद्धा
वेगळं लिहिलेलं नाही, तशाला तशी स्क्रिप्ट आहे. पण माझ्या दृष्टीनं दादांची खासियत काय, माझ्या दृष्टीनं दादांचं महत्त्व काय, आणि माझ्या दृष्टीनं हा बीड जिल्हा नाही, मराठवाडा नाही, महाराष्ट्र, दादांना भीष्म पितामहा का म्हणतो, तर एकदा का दादांनी टोपी कुणाच्या विरोधात काढली? पुन्हा तो माणूस उठतानी पुढचं बोलत नाही, खरंय का नाही? म्हणून भैयासाहेब, कधी कधी मी आपल्याला म्हणतो, आज आपण दादांचा 85वा अभिष्टचिंतन सोहळा साजरा करतोय, सर्वांना मनातून आनंद आहे. पण नक्कीच भैयासाहेबांचं वय सगळ्यांनाच कळालं, त्याचं कुठंतरी भैयासाहेबांना माझे आणि भैयासाहेबांचे असे संबंध आहेत. पण मी खरंच सांगतो, भैयासाहेब जयसिंग भाऊ राजे, तुम्ही नशीबवान आहात की तुम्हाला तुमच्या वडिलांचा 78वा 85वा वाढदिवस साजरा करता येतो. मी त्या बाबतीत कमनशिबी आहे. हे प्रत्येकाला नशीब लाभत नाही, आपल्याला हे नशीब लाभलं आहे. आणि नशीबवान आणखीन याच्यासाठी आहेत, तुम्ही ज्या पद्धतीनं तरुण आहात म्हणायला, भैयासाहेब तुम्ही, दादा आपल्यापेक्षाही आजही तरुण आहेत, त्यांनी त्यांचं भाषणाची सुद्धा तयारी त्या पद्धतीने केलेली आहे, हे आम्हा सगळ्यांना प्रेरणादायी आहे. मी विरोधी पक्षनेते दानवे साहेब ज्या पद्धतीनं बोलले की 100वा दादांचा 100% होणार आहे, पण दादाच्या 100व्याला आम्ही असू का नाही आमचा काही भरोसा नाही, कारण आपण हायब्रिड आपलं काय, आपण हायब्रिड खाल्लेलं आहे पुढे. त्यामुळं ह्या सगळ्या करत असताना बीड जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भात जे 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 काय बोलले ते खरं आहे, पण आपलं कुटुंब संबंध आपल्या या मायबाप जनतेच्या सेवामध्ये आपल्यानंतर सुद्धा भैयासाहेब असतील, जयभाऊ असतील, विजयराजे असतील, कायम जनतेच्या सेवेत ठेवलं. दादा आपले अनेक स्वप्न पूर्ण व्हायचे राहिले असतील, पूर्ण झाले असतील, एक स्वप्न नक्कीच दादा तुमचं अपूर्ण आहे, ते कदाचित तुम्ही कुणाजवळ बोलला नसाल, आपल्या तिन्ही मुलाजवळ बोलला नसाल, पण कदाचित वडिलांचा आशीर्वाद आहे नात्यानं, आणि मी फक्त आशीर्वादाचाच वाटेकरी आहे, पंडितांच्या प्रॉपर्टीचा नाही, आशीर्वादाच्या वाटेकरीच्या अधिकाराने मी सांगतो की तुमचं स्वप्न विजयराजेंना 2024ला या मतदारसंघाचा आमदार करणं हे आमच्यासाठी खूणगाठ बांधलेली आहे. जशी एखादी संकल्प तुम्ही टोपी काढून केला, तसा आम्ही हा संकल्प केलाय की येणाऱ्या 2024ला खऱ्या अर्थानं दादांचा 85वा आपण अभिष्टचिंतन सोहळा साजरा करायला आला असाल तर संकल्प करा की दादांचं 2024ला हे स्वप्न पूर्ण करायचंय. हेच खऱ्या अर्थानं आजच्या या जन्मदिनाचं, दादांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचं खऱ्या अर्थानं आपण सोहळ्याचा शुभेच्छा दादांना देतोय. मी माझ्या वतीनं परळी वैद्यनाथ विधानसभा मतदारसंघाच्या तमाम जनतेच्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एक कार्यकर्ता या नात्यानं मी दादांचा आपल्या सर्वांच्या वतीनं अभिष्टचिंतन करतो. दादी इथंच थांबतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.